मागील भागामध्ये आपण स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा याबाबत माहिती घेतली. शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. काय वय होतं त्यांचं? अवघ्या 15 वर्षाचं पोर ते. वडिलांचा फक्त आशीर्वाद पाठीशी होता आणि जिजाऊ मातेचे स्वप्न उराशी होते. त्या काळामध्ये त्यांच्याजवळ काय होतं? साधन संपत्ती नव्हती, फक्त होता तो मावड्यांचा आशीर्वाद आणि स्वातंत्र्याबद्दलचं प्रेम. शिवरायांनी सर्व मावड्यांमध्ये स्वराज्याची भावना निर्माण केली. हिंदवी स्वराज्य हा एकच मंत्र निर्माण केला. आपल्या जिजाऊ मातेच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या आशीर्वादनुसार त्यांनी किल्ले जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला. ज्याचा किल्ला त्याचे राज्य ह्या उक्तीप्रमाणे शिवरायांनी ठरवलं की आता आपण किल्ले जिंकूया. कारण आपल्याला स्वराज्याचा विस्तार करायचा होता, स्वराज्य मोठं वाढवायचं होतं. पण मग हा किल्ला जिंकण्यासाठी, ह्या स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी मावळ्यांची गरज होती. मग शिवरायांनी काय केलं? कांदा भाकर खाणाऱ्यांना ह्या डोंगरामधून धावणाऱ्यांना तयार केलं. त्यांना दानपट्टा चालवणं शिकवलं, त्यांना घोड्यावर बसणं शिकवलं, तलवारीचे हात खेळणे शिकवले आणि असे मावळे तयार केले की जे स्वराज्यासाठी सुद्धा आपला जीव द्यायला मागे पुढे बघणार नाही. आणि अशा मावळ्यांना हाताशी घेऊन शिवराय किल्ल्यावर चालून गेले. त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला एक किल्ला आणि मोक्याच्या ठिकाणी असलेला हा प्रचंड मोठा किल्ला म्हणजे तोरणा किल्ला. तोरणा किल्ला जिंकणं सोपं नव्हतं बर का, पण त्यांनी ते सहज शक्य केलं आपल्या मावळ्यांच्या मदतीने आणि आत्मविश्वासाने. बघूया मग आपण पुढील भागामध्ये की शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण कसं बांधलं ते.